एमआयडीसी कडनं जो प्रस्ताव आहे अधिसूचनेचा हा मंत्री महोदयांच्या ऑफिसला इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे गेलेला आहे। इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याकडनं मंत्र्याच्या ऑफिसला हा प्रस्ताव गेलेला आहे। वर्षभर हा प्रस्ताव तिथे धूळ खाऊन पडत आहे। उदय सामंत साहेबांच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहेत, पण त्यांची सुद्धा कुठेतरी अडचण झाली आणि ती अडचण मी कुठेतरी आता बघत आहे। अडचण एवढीच आहे की रोहित पवारला क्रेडिट जाऊ नये म्हणून माझे राजकीय विरोधक हे त्यांच्या नेत्यांचे आणि मंत्री महोदयांचे पाय धरतात असं आम्हाला कुठे कळालं। प्रश्न असा आहे की माझं सरकार आहे, मी सरकारमधला सत्ताधारी आमदार आहे आणि त्यांच्याकडे बसायचं नाही, तर त्यांचं सरकार होतं त्यावेळेस ते काय विरोधी पक्षात बसत होते का? आता त्यांचं अर्धा पक्ष आमच्या सरकारमध्ये, अर्धा पक्ष विरोधात आहे। निधी महागायचा म्हणला की आमच्याकडून 210 कोटी रुपये आम्हाला निधी दिला, असं डबल धोरण दोन तोंडी गांडुळासारखं बोलून चालत नाही। एकदा सरकारच्या बाजूने, एकदा सरकारच्या विरोधात, असं चालत नाही। त्यामुळं सरकारचा मी सत्ता पक्षाचा आमदार आहे, सगळ्या मंत्र्यांकडे जातो, सगळ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जातो, मुख्यमंत्र्यांकडे जातो, विशेष करून अजित पवारांकडे जास्त जातो। कदाचित त्यांना हे माहीत नसेल कर्जत आणि जामखेडचे होतकरू युवा 30-35 हजार लोक हे पिंपरी चिंचवड तसंच मुंबई बारामती नगरची जी एमआयडीसी आहे अशा विविध ठिकाणी आज ते काम करत आहेत। 86 साली स्थापन झालेली जामखेडमधली एमआयडीसी आहे, 37 वर्ष झाली आहे, तिथे का उद्योग आणले नाही आतापर्यंत? तुम्हाला उद्योगच आणायचे तर तिथे का आणले नाही? त्यामुळे पिंपरी चिंचवड काय, मुंबई काय, बाहेरच्या राज्यात काय, जे तरुण आहेत ते जातात, पण तुम्हाला एमआयडीसी आणायचीच नाहीये। आणि आणायची तर त्यांनी जागा किंवा त्यांच्या कोणीतरी होत करून इन्व्हेस्टरनी तिथे जागा घेतलेल्या आहेत, हा माझा आरोप आहे आणि म्हणून त्याची चौकशी लागली। त्यांनी आव्हान का करावं? याच्या आधी मीच आव्हान केलेलं आहे, मीच बोललेलो आहे की यासमोर आता तुम्ही एमएलसी झाला आहात, निवांत राहू नका, आपण लढायचे समोरासमोर या, मग लोकशाहीच्या मार्गातून आम्ही दाखवून देऊ त्यावेळेस काय। त्यामुळे त्यांनी काही बोललं कसंही बोललं तर ते फक्त राजकारण करतात, लोकांचे प्रश्न काय आहेत हे आम्हाला माहिती आहेत। त्यामुळे त्यांनी कितीही बोललं, लोकांचा विश्वास आमच्यावर असल्यामुळे आणि आमचा विश्वास लोकांवर असल्यामुळे आम्ही अशा धमक्याला घाबरत नाही। लोकशाही मार्गाने धमकी देणं म्हणजे तुझ्याकडे बघतो असं नसतं, हे कोणता संसदीय का शब्द आहे? माझ्याकडे तर बघतोच बघतो म्हणले, सरकारकडेच बघतो म्हणले। त्यामुळं अशा शब्द रचना असंसदीय वापरून लोकांची दिशाभूल करता येणार नाही। तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्याच्या प्रति विश्वासाचं वातावरण करून त्यांना उत्तरदायित्व ठरलं पाहिजे, आणि हे जेव्हा होत नाही त्यावेळेस त्यांनी विरोधकावर म्हणजे माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करायचं काम सुरू केलेलं आहे। आता जनतेने ओळखून चुकलंय, ग्रामपंचायती जिंकल्या, ज्या होत्या त्या त्यांच्या ग्रामपंचायती घेतल्या, दोन्ही मार्केट कमिटी जिंकल्या, आता इथून पुढचा 2024 कालखंडाकडे जात असताना त्यांना काय होणार आहे याची जाणीव झालेली आहे। माझ्या शेजारी विद्यमान त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उभा आहेत, जिल्हा बँकेचे संचालक आहे आणि नूतन मार्केट कमिटीचे सभापती आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे। त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईमधल्या पत्रकारांना कर्जत जामखेडमध्ये काय चाललंय याची थोडीशी चुणूक दाखवली। आपण जर अधिक कर्जत जामखेडचा आढावा घेतला तर सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तरं मिळतील।